आता बातमी आहे पोलीस विरुद्ध पत्रकार यांच्यात रंगलेल्या क्रिकेटच्या सामन्याची। कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने नारंगाव येथील सीनियर कॉलेजच्या मैदानावर रविवारी उपविभागीय पोलीस क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या। स्पर्धेचे उद्घाटन जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या हस्ते झाले। यावेळी नारंगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, ओतूरचे रवींद्र थोरात या सर्व पत्रकार उपस्थित होते। यावेळी सुरुवातीला जुन्नर तालुक्यातील पत्रकार आणि पोलीस यांच्यात एक मैत्रीपूर्ण लढत झाली। या लढतीत पोलिसांनी पत्रकारांवर मात करत सामना जिंकला। या स्पर्धेत नारायणगाव पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक, जुन्नर पोलीस संघाने द्वितीय क्रमांक, ओतूर पोलिसांच्या संघाने तृतीय क्रमांक, तर आळेफाटा पोलीस संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला। पाहूयात या स्पर्धेदरम्यानचे काही क्षण आणि उपस्थित पोलीस आणि पत्रकारांच्या काही भावना। जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने नारंगाव येथे आज एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना रंगतोय। मी आता ह्या ज्या ग्राउंडवरती उभा आहे हे नारंगाव कॉलेजचं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी पोलीस आणि पत्रकार असा हा सामना रंगणार आहे। नेहमीच आपल्या लेखणीमधून हे सगळे पत्रकार आपला दररोजचा वेळ देत असतात त्यातून खेळासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, असा एक वेगळा वेळ नसतो, पण पोलिसांनी आणि पोलिसांच्या सहकार्याने आजची सगळी मॅच होती आहे। आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आहेत, हे पोलीससुद्धा आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनासुद्धा वेळ नसतो। सगळ्यात आपल्या लोकशाहीमधले सगळ्यात महत्त्वाचे हे दोन्ही घटक आहेत। आपण ही सगळी लढत आज पाहणार आहोत, पण त्यापूर्वी माझ्यासोबत काही अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। नारायणगावचे मुजावर सर आहेत। सर, काय सांगाल अशा पद्धतीने ज्यावेळेस ह्या स्पर्धा भरतात, तर नेमकी तुमची प्रतिक्रिया काय ज्यावेळेस पोलीस आणि पत्रकार एकत्र येतात? याच्यामधून पत्रकार पोलीस यांचे संबंध दृढ व्हावेत, त्याचप्रमाणे कसलाही कम्युनिकेशन गॅप त्यामध्ये राहू नये आणि पोलिसांच्या फिजिकल फिटनेस आणि पोलिसांचं आरोग्य हे त्यामध्ये दृढ व्हावं हा याचा मुख्य उद्देश आहे। आणि शक्यतो आता हा तिसरा वर्ष आहे, सुरुवातीला जुन्नर पोलीस स्टेशनने आयोजित केल्या होत्या स्पर्धा ह्या, त्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनने आयोजित केल्या होत्या आणि हा तिसरा वर्ष आहे जे यजमानपद नारायणगावकडे आलेलं आहे। त्यामध्ये आळेफाटा, ओतूर, नारायणगाव आणि जुन्नर असे चार पोलीस टीमने सहभाग घेतलेला आहे। तसेच जुन्नर तालुका मधील सर्व पत्रकार बंधूंनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। त्यामध्ये अतुल शेठ परदेशी असतील, अतुल शेठ कांकरे असतील, त्यामध्ये राजेंद्र शिंदे असतील, परत मुळे पाटील असतील, असे अनेक जे दैनिकाचे पत्रकार बंधूंनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि अतिशय उत्साहाने हा मैत्रीपूर्ण सामना पत्रकार बंधू वर्सेस पोलीस डिपार्टमेंट हा या ठिकाणी खेळला जात आहे। धन्यवाद सर। आपल्यासोबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे कांबळे सर आहेत। सर, अशा पद्धतीने यापूर्वी कधी स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? काय वाटतं? रवींद्र शेठ पाटील आले आहेत। अशा प्रकारे स्पर्धेत बऱ्याच वेळा भाग घेतलेला आहे, कारण नेहमी पोलीस आणि पत्रकार विरुद्ध टोका असतात। पत्रकारांचं काम आहे की पोलिसांच्या चुकीच्या कामं असतील त्याबद्दल टीका करणे आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे, आणि पोलिसांचं काम आहे की जनतेची कामं करणे, आणि हा जो चौथा स्तंभ आहे पत्रकारांचा ह्यालाही शाबूत ठेवणे। आता आपण बघतो की पत्रकारांच्यावर पण हल्ले वाढत चाललेले आहेत, आणि त्यासाठी जर मैत्रीपूर्ण संबंध असतील तर निश्चितच
असे काही पत्रकार हल्ले झाले तर पोलीस प्रशासन त्यामध्ये निश्चित दखल घेऊन कारवाई होईल आणि मैत्रीपूर्ण संबंध राहतील. हा वाद हा वैयक्तिक वाद नसतो, ते समाजासाठी करत असतात आणि पोलीसही समाजासाठी काम करत असतात. ह्या दोन्ही बाबी समजून घेण्यासाठी असे सामने वेळोवेळी होणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात जे दोन भाग आहेत, पोलिसांना कायदा सुव्यवस्था बघावी लागते आणि जनतेचं हित जे आहे ते पत्रकारांना पाहावं लागतं. त्यामुळं दोघांचेही जर समतोल साधला तर अडचण होणार नाही आणि चांगलंच निघेल यातून. नक्कीच दोन्ही लोकशाहीचे हे स्तंभ आहेत आणि मैत्रीपूर्ण लढतीसाठी हे सगळं आज एकत्र आलेलं आहे. तुम्हीसुद्धा या स्पर्धेत सहभागी होत आहेत, यापूर्वी असं कधी झालं होतं का, एकत्र लढत झाली होती का, काय सांगा? बरोबर आहे, मागच्या वर्षी जुनियर आहे ते पत्रकार संघ आणि पोलीस संघ आमच्याशी मॅच झालेली आहे, त्यामुळे आमची मैत्री खूप वाढलेली आहे. मैत्री वाढलेली आहे. खरं तर पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही अगदी लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. आपल्याकडं इकडं संजू भाऊ आहेत, काय सांगाल? तुम्ही सुद्धा बऱ्याचदा पोलीस विरुद्ध पत्रकार खेळा, बातम्या तर लिहितच असता, पण अशा पद्धतीने आज सगळे एकत्र आले आहेत. नेहमी आम्ही पोलिसांविरोधात किंवा पोलीस कुठे जिथे चुकतात त्याबद्दल आम्ही टीका टिप्पणी करीत असतो, मात्र ह्या ठिकाणी आल्यावर पोलिसांबरोबर जो आम्ही क्रिकेट सामना खेळणार आहे यातून नक्कीच मैत्रीपूर्व आमचे संबंध तर वाढणारच आहे आणि त्यातून एक दिलजमाई म्हणतोय अशा पद्धतीचं एक वातावरण तयार होणार आहे. दिलजमाईची आजची ही सगळी सामना होणार आहे या ठिकाणी. आपण अजून काही पत्रकारांकडे जाणार आहे. या ठिकाणी एक ज्येष्ठ पत्रकार आहेत सकाळचे, पाटे सर. सर, तुम्ही सुद्धा पोलीस पत्रकार ह्या भूमिकेत आपण नेहमी असतो, पोलिसांच्या विरोधात बातम्या देणं असतं किंवा समाजाच्या विरोधात कधी कधी घडतं, आपल्याला अनेक वेळा हा त्रास होत असतो, पण आज क्रिकेटच्या ग्राउंडवर सगळे एकत्र आलेत, काय सांगाल? निश्चित आहे, नारायणगाव पूल ठाण्याच्या वतीने मी पाहतो गेले जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून विविध स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यापूर्वी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे मुजावर साहेबांनी, मॅरेथॉन स्पर्धा केलेली आहे आणि निश्चित या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पत्रकार, नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद वाढेल आणि एक पोषक असं समाजाच्या हितासाठी काम होईल असं मला वाटतंय. निश्चित या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या ठिकाणी अजून एक ज्येष्ठ पत्रकार आहेत भागवत सर, काय सांगाल? तुम्ही यापूर्वी असे कधी खेळला होतात का ग्राउंडवरती आणि आज खेळायला मिळतं? ॲक्च्युली मी कधी क्रिकेट खेळलो नाही आहे, त्याच्यामुळे मला काही जास्त याच्यातला ज्ञान नाही असं म्हटलं तर काही वागू ठरणार नाही. मी क्रिकेट पाहतो, आवडतो मला हा खेळ, प्रेक्षक म्हणून मी आज सहभागी होतो, येतो किंवा न येतो तो भाग वेगळा. आनंद घेतो, सगळा आनंद घेत आहे. जुन्नरच्या DYSP मॅडम देसाई मॅडम आता ग्राउंडवरती आलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे या स्पर्धात त्यांच्याच पुढाकाराने होत आहेत. खरं तर मुलींचा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये चांगला सहभाग आहे, मुलींच्या सुद्धा स्पर्धा राज्यभर ह्या आपण पाहत असतो. मॅडमच्या वतीने आज नेमकी त्यांची काय कन्सेप्ट होती? मॅडम तुमचं स्वागत आहे ग्राउंडवरती आणि तुम्ही सुद्धा आता या स्पर्धेसाठी आलेल्या आहात, काय नेमकं प्रयोजन होतं नेमकं या स्पर्धा भरवण्यामागचं? ॲक्च्युली ह्या स्पर्धा कोल्हापूर परिक्षेत्राचे IG साहेब माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आपण आज आयोजित केलेले आहे. पत्रकार आणि पोलीस यांच्यातील संबंध सुदृढ व्हावेत, त्यांच्यातील नातं आणि त्यांच्यातील सामंजस्य वाढावं यासाठी आपण ह्या स्पर्धा आज आयोजित केलेल्या आहेत. धन्यवाद मॅडम तुम्ही बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपल्याबरोबर या सगळ्या स्पर्धांचं इथलं ग्राउंडवरती सगळं काम पाहणारे आणि नेहमी खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे सर आहेत, काय सांगाल तुम्ही अशा स्पर्धा ह्या होत आहेत? मी HP नरसुडे सर, मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी लोकशाहीचे दोन महत्त्वाचे घटक आदरणीय सर्व पत्रकार बंधू आणि आदरणीय सर्व पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी वास्तविक पाहता सर्वांच्या दररोजच्या ड्युटी करून विरंगुळा देण्यासाठी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मला असं सांगायचं आहे की फिजिकल फिटनेस इज द बेसिस ऑफ मेंटल फिटनेस, शारीरिक क्षमता बौद्धिक कार्यक्षमतेचा पाया आहे, त्या दृष्टिकोनातून खेळलं पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे संघ या ठिकाणी इथं आलेले आहेत. माझ्या वतीनं मी या दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद. फिटनेससाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दररोजच्या ताणतणावात. शेवटी आपण जातोय आपले अतुलजी परदेश आहेत आपला वरचे मुख्य संपादक, आपण सुद्धा आज पूर्ण टीम सहित आहात, काय सांगा? जुन्नर तालुका पत्रकार संघ असेल किंवा पोलीस असतील, हे आपलं दुसरं वर्ष आहे. या आधी जुन्नरच्या शंकरराव कुंटे पाटील मैदानावरती असाच एक सामना मी त्या ठिकाणी आयोजित केला होता. जी SPS स्पर्धा असते त्या स्पर्धेचं उद्घाटनच आपण
पोलीस मित्र आणि पत्रकार मित्र या दोघांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि आज हे दुसरे वर्ष या ठिकाणी स्पर्धेचं आहे. आनंद वाटतो की आपण बऱ्याच वेळा म्हटलंय की मैत्रीपूर्ण लढत होते पोलीस आणि पत्रकार. मैत्री जरी आज मैत्रीपूर्ण सामना जरी होत असला तरी बऱ्याच वेळा पोलिसांच्या विरोधात आम्ही लिखाण करतो किंवा जे चांगले पोलीस अधिकारी चांगलं काम करतात त्यांचंही आम्ही बऱ्याच वेळा चांगल्या बातम्या लिहितो. आज आपण जुन्नर तालुक्यात पाहतोय की उत्तर पोलीस स्टेशनला थोरात साहेब असतील, जुन्नरला घोडके साहेब असतील आणि नारायणगावला मुजोर साहेब आहेत आणि नवीन आलेल्या कांबळे साहेब आळे पटेला अतिशय चांगले अधिकारी या जुन्नर तालुक्याला मिळालेले आहेत. अतिशय चांगलं कामकाज तालुक्यामध्ये चाललेलं आहे. त्यामुळे पत्रकार आणि पोलीस मित्र हा सगळा एक या ठिकाणी सामना रंगतोय. पत्रकार आणि पोलीस नेहमी धावपळीमध्ये आपलं कामकाज करत असतात, आरोग्याकडे लक्ष देत नाही. कुठेतरी एक दिवस आज असं मिळालं आहे की आज ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर भागवत आहेत, पाटील सर आहेत, सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहे. कुठेतरी एक आरोग्य या ठिकाणी जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो या माध्यमातून. धन्यवाद. आरोग्य जपलं पाहिजे, फिटनेस जपलं पाहिजे आणि दुसरीकडे आपली मेंटॅलिटी सुद्धा दररोजच्या ह्या वातावरणामध्ये बातम्या लिखाण असेल किंवा कर्तव्य बजावत असताना पोलिसांना सुद्धा खूप ताण असतात. हे सगळं कुठंतरी रविवारच्या निमित्ताने आजचा हा रविवार एक ह्या ग्राउंडवरती सगळ्यांचा जातोय आणि याचा नेमकाच आपल्या आरोग्यासाठी आपल्या मेंटॅलिटीसाठी फायदा होणार आहे. सचिन डेरेसह रायचंद शिंदे, आपला आवाज, नारायणगाव.